गोव्यामध्ये तात्काळ येणाऱ्या निवडणुका आता लोकसभेच्या आहेत. या लोकसभेच्या गोव्यातल्या दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे आणि त्या संदर्भात सुभाष वेलिंगकर जे गोवा सुरक्षा मंचचे नेते आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. आताही चर्चा होईल. विधानसभेला मात्र दोन पक्षामध्ये नव्याने जागा वाटत, त्यासाठी आज खास करून गोव्यामध्ये आलेलो आहोत. गोव्यामध्ये आमचे राज्यप्रमुख जे आहेत शिवप्रसाद जोशी, आता पक्षाचा विस्तार होतोय, पक्षाचं काम वाढतंय, पक्षाचा व्याप वाढतोय. आणखीन एक राज्यप्रमुख, मी दोन राज्यप्रमुख गोव्यात आम्ही नेमतो, त्यातले दुसरे राज्यप्रमुख जितेश कामत यांना आपण नेमलेलं आहे. अशा प्रकारे पक्षाची कामं करतो आम्ही. एप्रिल महिन्यामध्ये इथे उद्धव ठाकरे यांचा एक दौरा महत्त्वाचा ठरतो आणि संपूर्ण गोव्यात 3 किंवा 4 ठिकाणी पक्षाच्या बैठका ते घेतील अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही ठरवले आहेत. कॅन्डिडेट आम्ही ठरवलेले आहेत, पण ते आता कशा करता आम्ही घोषित करू, पण नक्कीच बाहेरचे उमेदवार आम्ही घेणार नाही. आमच्या पक्षातलेच लोक निवडणुका लढतील असा एक निर्णय आम्ही घेतला.